हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता चालली सकाळच्या नाश्त्याची, टिफिनची तयारी चालली. तर टिफिनसाठी आणले मी घेवड्याची शेंग बनवते. तर बरेच जण ह्याला वालपापडी पण म्हणतात. आता तुम्ही घेवड्याची शेंग म्हणता का वालपापडी ते पण मला सांगा. तर शेंग मी कोणकोण डायरेक्ट पण फोडणी देत असतं, पण मला डायरेक्ट फोडणी दिलेली शेंग आवडत नाही. म्हणजे त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते. त्यामुळे मी पहिल्यांदा एक दोन पाण्यानं शेंग स्वच्छ धुवून घेत असते, आणि शेंग स्वच्छ धुवून घेतली का शिजवत असते. आणि शिजवताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायची. शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, कवळी शेंग असते म्हणजे काय आहे, त्यामुळं पटकन आपली शिजून पण होते. तर आज मी तुम्हाला माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन आहे तर ते दाखवणार आहे. तर दिवसाची सुरुवात तर माझी काय किचनमधूनच होते. तर सकाळी उठल्या फक्त मी कोमट पाणी पित असते, आणि कोमट पाणी पिऊन झालं की लगेच स्वयंपाकाची तयारी करत असते. त्यामुळं आता कोमट पाणी पिऊन झालं, पीठ पण होतं रात्रीचंच, त्यामुळं पीठ पण काही मळायची गरज नव्हती. आणि त्यामुळं आता पहिलं शेंग शिजायला टाकली, टिफिनसाठी चपाती बनवायची, आणि नाश्त्यासाठी संचितला मस्त असा पराठा बनवते, ड्रायफ्रूट्सचा पराठा बनवते. ड्रायफ्रूट्स म्हणजे ड्रायफ्रूट्स पण म्हणू शकत नाही आपण, थोडा वेगळाच बनवते पण खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतो. तो तुम्हाला आता समजेलच, पुढं मी कसा बनवते ते दाखवतेच. तर सगळ्यात पहिले आता चपाती बनवून घ्यायला लागले. टिफिनसाठी बनवते चपाती मी. आणि होतं काय, संचितचं स्कूल थोडं आता लेट झाले, आणि स्कूलमधून आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हणलं की थोडा वेळ होऊ लागला होता. म्हणून मी आता सकाळचाच आमचं पण दुपारचा जे काही स्वयंपाक आहे तर तो बनवून घेते. नाहीतर अगोदर काय करायची, संचितला स्कूलमधून सोडून आलं की मग स्वयंपाक वगैरे बनवत होते, म्हणजे स्कूलमधून घेऊन आल्यानंतर. पण आता लेट स्कूल सुटायला लागलं आणि मग लेट होत जातो आहे स्वयंपाक वगैरे बनवायचा, आणि तिथून नंतर जेवण. म्हणून मी काय करते, सकाळची आता शेंग तर बनवतेच, त्याच्याबरोबरच आम्हाला रोट्या वगैरे पण बनवून घेत असते. आणि मग काय दुपारी जेवण करायचं, अगोदर दुपारीच बनवत होते पण आता सगळं लेट लेट होत जाते. संचितला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर, सोडून आल्यानंतर पण बाकीचे जे काही कामं असतात ते कामं सगळं करेपर्यंत संचितला स्कूलला आणायचं टाईम होतं. आणि ते आता बघू शकता. मी संचितसाठी आता बनवते पराठा. तर सगळ्यात अगोदर तूप लावलं होतं, तूप लावलेलं काय दाखवलंच नाही, तूप थोडंसंच होतं. त्यामुळे मी काय केलं, जे किटली होती किटलीला गरम केलं, आणि जे काय राहिलं होतं ते सगळं ओतून घेतलं. तर प्लेन चपाती लाटून घेतली होती, लाटून घेतली का भरपूर असं तूप लावायचं, आणि साखर टाकायची, आणि बदाम आहे तर ते बदाम खिसून टाकायचं. बदामच्या ठिकाणी तुम्ही थोडंसं खूप बदाम, थोडं खोबरं, नंतर थोडे पिस्ता काजू पण टाकू शकता, पण मी फक्त बदामच टाकले. आणि मी काजू पिस्ता जास्त आणत नाही, पिस्ता असतो पण काजू नसतो जास्त, काजूमध्ये उष्णता असते आणि संचितला खायचं की ते समजत नाही. काजू आवडतो त्याला जास्त खायला, त्यामुळं सारखाच काजू खात असतो, म्हणून मी आणतच नाही. जास्त करून बदामच असतात, आणि बदाम तसं पण खाल्ल्याला चांगलं असतं, म्हणून मी बदाम आणत असते. आणि आता हा संचितला नाश्त्यासाठी पराठा बनवते मी. तर त्रिकोणी पराठा बनवते, जे काय खिसून घेतलं, थोडेसे बदाम आहे तर साईडला पण टाकले, आणि खूप मस्त आणि एकदम छान लागतो. तूप लावू शकता, बटर लावू शकता, लोणी लावू शकता, कसं पण तुम्हाला जसं आवडते तसं हा लावून बनवायचा. साखर चपाती पण, आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळं कसं हेल्दी पण झालेला, आणि एकदम भारी असा थोडासा जाडसरच लाटून घ्यायचा. आणि सगळ्यात मुळात म्हणलं तर शेवटी करायचा. आता त्याच्यामध्ये साखर टाकली म्हणलं की काय, थोडंसं त्याला साखरेतला हेच होतं आणि तवा खराब होतो. त्यामुळे सगळ्या आपल्या चपात्या किंवा रोट्या जे काय सगळं बनवून झालं की मग सगळ्यात शेवटी हा पराठा बनवायचा. आणि भरपूर तेल तूप लावून आपलं छान लालसर असा भाजून घ्यायचा. कलर पण खूप मस्त येतो आणि टेस्ट पण एकदम भारी लागते. मी अगोदर बनवत नव्हते, आता बनवायला लागले, ते पण संचितला आवडायला लागला म्हणून बनवते. आणि फुगतोय पण मुळात, एकदम छान टमटमीत फुगतोय. आणि कलर पण किती सुंदर आला, एकदम लालसर असा कलर आलाय, बघूनच छान दिसायला एकदम असा छान दिसतोय. तर बघू शकता पराठा आपला तयार झाला. आणि इथं सगळं रोट्या बनवून घेतल्या, चपात्या बनवून घेतल्या, संचितसाठी नाश्त्यासाठी पराठा पण बनवला. तोपर्यंत शेंग पण शिजली होती. आणि शेंगेला काय केलं होतं, मी 5 मिनटं गॅस चालू ठेवला होता, आणि नंतर मग गॅस बंद करून झाकण लावलं होतं, म्हणजे कसं वाफेवर पण शेंग शिजते. नंतर त्याच कडेमध्ये आता फोडणी देते. तर जिरे मोहरी कडीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचा, आणि जी शिजवून घेतली होती ती शेंग टाकायची. आता शेंग तर ऑलरेडी शिजवून घेतले, त्यामुळे खूप वेळ काय लागत नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करायचं, मीठ टाकायचं, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, आणि झाकण लावून ठेवायचं. मग कसं एकदम छान अशी शेंग लागते. आता मी मीठ पण टाकलं, शेंगदाण्याचा कूट पण टाकला, व्यवस्थित मिक्स करायचं. तेल कमीच असतं त्यामुळे थोडं तेल कमीच टाकलं मी. तुम्हाला जसं आवडत असेल तसं करू शकता. शेंग झाले तयार. शेंग झाले की आता ठेवायला लागले चहा. आणि एका साईडला आता चहा होतोय, तोपर्यंत जे काय पडलेली भांडी आहेत ती भांडी घासून घ्यायची. भांडी काही खूप जास्त नव्हती, थोडीस होती, तवा वगैरे जे शेंग काढून ठेवली होती चाळणी वगैरे, तर ती चाळणी सगळं पटकन घासून घेतलं. चहाला उकळी येईपर्यंत त्याच्याकडे बघत बसण्यापेक्षा
मी असं जे काय बाकीचे राहिलेले काम आहेत ती करून घेत असते. आणि तसं पण कसं सकाळचा वेळ पटपट जातो आणि टाइम कसा गेलेला ते समजतच नाही, त्यामुळे मी तसंच करत असते. स्वयंपाक झाला की जी काय भांडी वगैरे असतात नाश्त्याची टिफिनची ती सगळी घासून घेत असते. अगोदर संजीतला स्कूलला सोडून आल्यावर करत होते, आता जरा लवकरच उठून सगळं स्वयंपाकाचं करून वगैरे टिफिन वगैरे करून जी काय भांडी राहिलेली आहेत ती भांडी कट्टा सगळं आवरून मग संजीतला स्कूलला सोडायला जात असते. चला तरी आता आपला चहा तयार झालेला आहे, संचितला आता नाश्ता चारायचा आणि संचितला नाश्ता चारत चारत मी पण चहा घेणार आहे. तर चला या मस्तसा गरमागरम थंडीचा चहा पेला. चहा पिऊन झाला संचितला आंघोळ घातली, संचितला आवरून घेतलं संचितचं सगळं आणि आवरून झाल्यानंतर मग आता टिफिन पॅक करते. खूप जण म्हणले होते प्लॅस्टिक यूज करू नको, पण संचितचं कसं आहे प्लॅस्टिकचा त्याला टिफिन हा आवडतोय. बघू आता त्याच्यासाठी एखादा स्टीलचा टिफिन पण घेऊ. आता तसं पण आता स्कूल संपतच आले, एक दीड महिन्याचं राहिले स्कूल, मग नंतर उन्हाळ्या सुट्टी आणि नंतर मग नवीन नवीन आपल्याला ज्यावेळेस सिनियर के जीला जाईल त्यावेळेस त्याच्यासाठी नवीन टिफिन घेता येईल आता स्टीलचा. तो पण त्याला जसा आवडेल तसा, लहान मुलांचं कसं स्वतःला आवडायला पाहिजे असतं, स्वतःला जसं आवडेल तसंच तो. त्याची बॉटल पण त्याच्या आवडीची आहे, टिफिन पण त्याच्याच आवडीचा आहे. संचितच्या स्कूलमध्ये आज आहे पिंक आणि पर्पल कलरचा असं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे पिंक पर्पल कलरचा कोणता पण ड्रेस घालून येऊ शकता, म्हणजे पिंक पर्पल डे आहे सोडक्यात. तर त्यामुळे टॉयज वगैरे इथं सगळ्या ठेवलेत, मस्त असं कलरिंग वगैरे काहीतरी केलं होतं टीचरनी पिंक पर्पल कलरचं, लोटस वगैरे काय काय असं वेगवेगळं काढलं होतं. संचित गेला स्कूलमध्ये आणि आता करते स्कूलमधून सोडून आली का मी लगेचच माझा योगा करत असते. तर रोज तुम्हाला ह्याच्या अगोदर इथंपर्यंतच रुटीन माझं तुम्हाला बघायला मिळतं. आता इथून पुढं मी माझं रुटीन कसं असतं ते तुम्हाला आता दाखवते. संचितला स्कूलला सोडून आले की आल्या आल्या योगा करत असते मी, आणि किचनचं म्हणूनच मी काम सगळं आवरून घेत असते, जे भांडी कट्टा वगैरे जे काय असतं ते सगळं आवरून घ्यायचं आणि आलं की योगासाठी टाईम काढत असते. आता योगाचा हा टाईम म्हणजे कसं मी माझ्या उठण्यावर असतं. खरं सांगायचं झालं तर जर मी लवकर उठले तर उठल्या उठल्या योगा करत असते, मला उठायला लेट झाला तर मग ह्या टायमिंगला योगा करत असते. तर योगा करायला जवळपास मला 10:30 तर होतातच, त्यामुळे मी करत असते. आणि 10:30 पण बायचान्स असं मला वाटलं की हा मला आता थोडा कंठाळा आला आहे चालून आले, तर त्यावेळेस मी ह्यावेळेस पण करत नाही, 4 करत असते. पण मी दिवसभरामध्ये माझं हे 3 टाईम असतं, उठल्या उठल्या तर करत असते, 10:30, 11 एक करत असते, नाहीतर 4:30 एकदा करत असते. पण योगा मी करत असते म्हणजे करत असतेच, नाहीतर बरेच जणांना असं असतं की मला वेळ मिळत नाही टाईम नाही, तर असं नाही टाईम वगैरे काढायचं असतं, तेवढंच आपल्याला फ्रेश पण वाटतं आणि छान पण वाटतं. त्यामुळे मी कसं ह्या 3 टायमामध्ये माझा योगा करतच असते, जवळपास 1 तर करत असते. आणि कसं हळूहळू आवड निर्माण होते. आणि अगोदर मी 15 करत होते, 15 20 20 अर्ध्या तासावर अर्ध्या तासावरून पाऊण तास, तर आता जवळपास मला 1 तर जातोच योगा करायला. पण मी तुम्हाला आपलं शॉर्टकटमध्ये दाखवले, जास्त डिटेलमध्ये वगैरे काय दाखवलं नाही, जे काय मी करत असते ते दाखवते. एकदाच दाखवले पण मी 1 तर योगा करत असते आणि थोडंसंच दाखवले. तुम्हाला जर डिटेलमध्ये वगैरे बघायचं असेल तर तसं मला सांगू शकता, मी सेपरेट एक योगाचा व्हिडिओ बनवू शकते. नाहीतर आता योग डे पण येतोय, योग डेला पण आपण टाकू शकतो, नाही तर एकदम डिटेलमध्ये योगा कसा बनवत करते मी. गेल्या वेळेस योग डेच्या टायमिंगला झालं काय माझी मानच अवघडली होती, त्यामुळं योग डेला मला योगाच करता आला नव्हता. तर ह्यावर्षी बघू कसं आहे. तर करत असते मी योगा, केलेला चांगला असतो, फ्रेश वाटतं, वजन आपलं कंट्रोलमध्ये राहतं, बॉडी स्ट्रेचेबल राहते. त्यामुळे योगा हा सगळ्यांनीच केला पाहिजे. काहीतरी ॲक्टिव्हिटीज दिवसभरामध्ये करायचं, योगा करायचा. योगा नसेल आवडत तर जिमला वगैरे जायचं, जिमला पण नसेल जमत तर काय तर करत राहायचं. केलं की कसं तेवढं आपल्याला पण फ्रेश वाटतं, शरीर पण चांगलं राहतं आणि करायचं आपलं. त्यामुळं मी तर करत असते, संचित पण माझं बघून बघून करत असतो. सकाळी लवकर उठला तर संचित पण करत असतो. आणि योगा हा मी खूप म्हणजे बऱ्याच महिन्या वर्षापासून करते. अगोदर मी आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मम्मी पप्पा करायचे. अगोदर आस्था चॅनेलवर रामदेव बाबाचा योगा दाखवायचे, तर ते रामदेव बाबाचा योगा बघून मम्मी पप्पा ते दोघं करायचे, त्यांचं बघून मी पण करायचे. तेव्हापासून खरं तर मी योगा करत असते आणि म्हणून माझी बॉडी पण स्ट्रेचेबल आहे. बरेच जण मला म्हणले पण होते, मी ह्याच्या अगोदर पण एक योगा केलेला थोडंसं दाखवलं होतं, त्यावेळेस म्हणले होते तू योगाचा क्लास वगैरे लावला आहे का, तर मी योगाचा क्लास वगैरे कुठंच लावला नाही, फक्त मी पहिल्यापासून करते आणि आवडतं पण मला करायला, त्यामुळे माझी बॉडी कशी असं जरा स्ट्रेचेबल झाले, त्यामुळे मी कुठलं पण आसन कराय असं एक शिकायचं म्हणलं तर मी एक 5-6 दिवसामध्ये शिकते. अगोदर मला शीर्षासन करायला येत नव्हतं, शीर्षासन पण मी सांगायचं झालं तर मी यूट्यूबवर बघितलं. यूट्यूबवर बरेच जण म्हणत होते की शीर्षासन तुम्ही यूट्यूबवर बघून करू नका, तर पण मी ट्राय केलं बघावं म्हणलं. तसं पण मी अगोदर थोडंफार मी योगा करतेच आणि योगा मला तसा येतो जमतो बऱ्यापैकी चांगला.
मग यूट्यूबवर बघूनच मी शीर्षासन पण शिकले. जवळपास 1-5-6 म्हणजे 5-6 दिवस लागले मला, आणि आता मी बऱ्यापैकी चांगलं करते. जवळपास 1-1.5 वर्ष झालं मला शीर्षासन पण येतं करता. फक्त एवढंच की लक्ष असं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, मन जरा इकडे तिकडे विचलित झालं तर पडण्याचे चान्सेस असतात. आणि योगाचा शेवट आहे तर मी शीर्षासन करून करत असते. मी तर 2 वेळा करत असते, एकदाच तुम्हाला दाखवलं. योगा करून झालं की मग आंघोळ करते. तर मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी सकाळचा योगा करते ना, तर सकाळचा योगा झाला की मग मी आंघोळ करत असते. आणि ज्यावेळेस मला सकाळी लेट झाला तर त्यावेळेस मी सकाळी आंघोळ करत नाही, डायरेक्ट टिफिन वगैरे बनवत असते मी. आणि योगा झाल्यानंतर मग आंघोळ करत असते. तर आता माझी आंघोळ झाली, आणि आंघोळ झाली की मग काय सगळं काय क्रीम वगैरे काय असते तर ते लावून घ्यायचं, सगळं केस वगैरे विंतरून वेणी वगैरे घालायची. आणि आंघोळ झाल्यानंतर मग जेवण करत असते, आणि नंतर जे काही माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम असतं ते एडिटिंग पण करत बसत असते. आणि एवढ्या सगळं टाईम आहे तर मग ते द्यावंच लागतो मला. आणि दुपारचं कसं, मी 2 शॉर्ट टाकत असते, आणि मग दुपारी 1-12 वाजता बसत असते, 11:30-12 वाजता मी 12 वाजता बसत असते एडिटिंग वगैरे करायला. व्हिडिओ एडिट करायचा, व्हिडिओ एडिट करून झाला की मग व्हिडिओ दोन्ही पण अपलोड करायचा. 1 वाजता माझे 2 शॉर्ट येत असतात, तर ते 1 वाजता 2 शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. नंतर जेवण वगैरे करून घ्यायचं, आणि जेवण झाले की मग संचितला आणायला जात असते. तर असं रुटीन आहे, दिवसभरामध्ये असतं. तर आता झालेत केस विंचरू झाले आणि वेणी वगैरे घालून झाली, आताच तयार पण होत असते. संचितला स्कूलला आणायला जाताना नंतर एक्स्ट्रा काय असं तयार व्हायचं नाही, आता आंघोळ झाली की मगच तयार होऊन बसायचं आणि डायरेक्ट मग संचितला स्कूलला आणायला जायचं. तर आता जेवण करायचं टाइम झालं, आणि तो जेवण घेतले घेवड्याची शेंग रोटी आणि संचितची जे मी पराठा केला होता स्कूलमधून घेऊन आले मी. आणि आता देऊन बसले संचितने चेंज वगैरे केलं. टिफिन खाल्ला का संचित रे? संचितचं काय बसले साहेब गॅलरीमध्ये गेलं, टिफिन खाल्ला का तो? टिफिन मी आता टाकतो. कुठं ठेवलं टिफिन बघा तू पिल्लू? स्कूलमध्ये त्यांची ट्रेनिंग चालू आहे, ट्रेनिंग नाही गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे ना मम्मा. आज ना गेम कुठली तर झाली. कुठली झाली? रनिंग. रनिंग बाहेर शूज घालून. होय, अच्छा म्हणून शूज बाहेर होते होय तुझे. तर मी उद्या स्टँडवर, मी स्टँडमध्ये शूज ठेवले होते, आणि तुझे शूज कसे खाली आले हे ना. आता थोड्या वेळ आराम करायचा, मग संचितचा होमवर्क वगैरे घ्यायचा, टिफिन खाल्लाय का तो बघायचं. तूच ठेवले ना टिफिन बॅग? मी ठेवले ना आतमध्ये असेल बरोबर. दाखवतो आता टिफिन त्याने खाल्ला का सगळं. हे बघ फिनिश. संचित अगोदर टिफिन सगळा फिनिश करून येत नव्हता, पण आता होतंय काय, लेट पण सोडायला लागले, गॅदरिंगची थोडी प्रॅक्टिस पण आहे, त्यामुळे डान्स करून करून भूक लागते ना. डान्स करून करून भूक लागते. आता थोडासा आराम करून मग काय करायचं, होमवर्क. रात्री रोजच रात्री करतोय की आता थोडं लवकर करायचं ना? नाही रात्री. ओके चला, तर मग आता थोडा मी थोडा आराम करा. तर संध्याकाळच्या टायमिंगला गार्डनला पण जात असतो. गार्डनमधून जाऊन आलो, स्वयंपाक केला, भांडी वगैरे घासून घेतली, कट्टा पुसून घेतला. तर आता हे सगळं काही दाखवत बसले नाही, व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. संध्याकाळचा स्वयंपाक नंतर कट्टा आवरून घेतलेलं ते सगळं दाखवत बसले असते तर व्हिडिओ जास्त मोठा झाला असता. त्यामुळे मी तुम्हाला फक्त शॉर्टकटमध्ये दाखवलं. ज्वारीची भाकरी बनवली होती, नंतर कुकर लावला होता, डाळीचे आमटे वगैरे बनवली होती. आणि जेवण वगैरे झालं की संचितचा होमवर्क, नंतर भांडी कट्टा सगळं आवरून वगैरे घेतलं. तर असं रोजचं दिवसभराचं माझं रुटीन असतं. रुटीनमध्ये चेंज म्हणलं तर फक्त योगामध्येच असतो. लवकर उठले तर सकाळी करत असते, थोडा लेट झाला तर दुपारी करत असते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.